मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. सोलापूर शहरात मी यापूर्वी आले आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिग्निया यांच्या वतीनं मोफत डिजिटल श्रवणयंत्र वितरण शिबिरात आलेल्या कर्णबधिरांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद मोठा आहे, अशा भावना अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केल्या. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिग्निया यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी 7 नोव्हेंबर रोजी निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत डिजिटल श्रवणयंत्र वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल बोलत होत्या. या शिबिरात श्रवणदोष विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील 150 गरजूंना श्रवण यंत्र वितरित करण्याचं नियोजन होतं. त्यापैकी 5 गरजूंना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते श्रवण यंत्राचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरचे ज्येष्ठ सदस्य दत्ता गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दीपिका शेरखाने यांनी केलं, तर समन्वयक अभिजित राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. युरोप, US, एशिया आणि आता इंडियामध्ये सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि हा आमचा उद्देश आहे की जगामध्ये प्रत्येक जण जो हिअरिंग लॉसमध्ये सफर करतोय त्याला बेस्ट पॉसिबल हिअरिंग सोल्युशन आम्ही द्यावं. आणि त्यानुसार आम्ही भारतामध्ये सुद्धा ज्या भारताची लाईफस्टाईल बघून भारतासाठी सुटेबल असे हिअरिंग एड्स मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केलेली आहे. आणि बरेच वर्ष काही की आम्ही या CSR माध्यमाने अशा जिथे जिथे लोकांना गरज आहे तिथे आम्ही हिअरिंग एड डोनेट करत होतो. आणि सुप्रियाताई मला ॲक्सिडेंटली एकदा दिल्ली एअरपोर्टवर भेटलेल्या आणि तेव्हा त्या मला जेव्हा सांगत होत्या की यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमाने आपण काय काय करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.